जिल्हा परिषद गट गोठेघर आदिवासी बांधवांना समाज कल्याण विभागातर्फे भांडी रिजे भजन साहित्याचा लाभ। शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट गोठेघर पंचायत समिती गण गोठेघर अंतर्गत सपाटपाडा रास दोऱ्याचा पाडा येथील आदिवासी बांधवांना समाज कल्याण विभागा माध्यमातून बांधकाम आरोग्य सभापती वंदनाताई भांडे यांच्या प्रयत्नातून आदिवासी बांधवांना वाद्यवृंद भजन साहित्य भांडी डीजे मंडप साहित्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे, जिल्हा परिषद बांधकाम आरोग्य सभापती सौ वंदनाताई भांडे, शिवसेना ज्येष्ठ नेते किसन भांडे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, सभापती सौ यशोदा आवटे, उपसभापती नयन फर्डे, पंचायत सदस्य शालिनी कोरडे, माजी बाजार समिती कृषी सभापती निलेश भांडे, उपतालुका प्रमुख सुरेंद्र तेलवणे, संपर्क प्रमुख जयवंत तारमळे, ज्येष्ठ नेते श्याम कोरडे आदी मान्यवर व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाज कल्याणच्या माध्यमातून पंचायत समितीच्या वतीने साहित्य देण्यात येते, त्यामध्ये भांडी असतील, भजन साहित्य असेल किंवा डीजे साहित्य, अनेक जणांना याचं वाटप करण्यात आलं, काय सांगाल? सातत्याने ठाणे जिल्हा परिषदच्या माध्यमातून या तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात, मग सामुदायिक गावात कार्यक्रमात त्या ठिकाणी भांडी वाटप असतील, करमणुकीसाठी, रामनाम जपासाठी, भक्तीसाठी या ठिकाणी भजन साहित्य असतील, किंवा आमचे तरुण बेरोजगार युवक आहेत त्यांना या लग्नाच्या सीझनमध्ये त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी डीजे साहित्य असतील, याचं वाटप आज जिल्हा परिषद या गोठेघर गटाच्या सदस्य आणि बांधकाम सभापती वंदनाताई भांडे यांच्या गटात या ठिकाणी अनेक गटांना या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे आणि अशाच प्रकारचं वाटप या शहापूर तालुक्यातील 14 जिल्हा परिषद गटात त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांच्या माध्यमातून हे वाटप या ठिकाणी होत असतं आणि याचा उपयोग खऱ्या अर्थाने आमच्या या ग्रामीण भागातील जनतेला नक्की ज्याचा या ठिकाणी उपयोग होतो।